घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी लव करी वनमाळी उदया मित्र आला या होनाजी बाळा यांच्या भोपाळीत कोणतारसे ऐकायला हे किती छान आणि मनाला सुद्धा किती शांत वाटते ही भूपाळी ऐकून म्हणूनच इथे शांत रस आहे आता मी एक वाचून दाखवणार आहे हा हे लक्ष्मण गायकवाड यांच्या उचल्यातलं वर्णन आहे खा निरडा राहिल्यानं माझ्या डोसक्यात खवडे पडले होते इतके खवडे झाले की नुसतं पाणी आणि पू डोसक्यात नाही यायचं मी या डोसक्याला हात लावायचं आणि वास घ्यायचं डोसक्यातलं हे केस चिकट पू पाण्यानं घट्ट चिकटलेलं असायचं मग एकदा मी मायाला खवडे दाखवले कडू भाज्या किती दुःख झालं रे आज पत्तर सांगितलं नाहीस मर आता असं म्हणून मायनं दादाला कातरणाया लावली लावली माझं मोकळं केस कापलं दुखावरच्या खापल्या बी काढल्या माझ्या खवड्यात आया पडल्या होत्या मायलाही घाबरली हे आई मायचं दिसते मी या रांडेनं गेल्या महिन्यात एक मंगळवार सोडून दिलते ते म्हणून माझ्या लेकराचं चा असं झालंय हे आय माय माझ्या लेकराचं दुःख नीट कर मी जबर तुला बोकुड कापणार नाही ना तर शुक्रवार मंगळवार दोन्ही बी करते शी आई ग वर्णन हे यात निर्मिती झाली आहे पण त्या मुलाची आई या सगळ्याचा संबंध दैवाशी लावते बकर कापायचं म्हणते मला तर रागच आला म्हणजे यात रौद्र रसही निर्माण झालाय आणि खरं सांगू का मला भीती वाटते हे वाचून आपल्याच समाजात दोन स्तरांमध्ये किती अंतर आहे हे पाहून भयानक आहे सगळं भयानक रससुद्धा आहेस की म्हणजे यात खरंच आहे एकच वर्णन वाचून आपल्या मनात वेगवेगळ्या भावना वेगवेगळे रस निर्माण होऊ शकतात भयानक रस निर्माण व्हायला भयानक या किंवा अशा शब्दाची गरज नसते मला तर महाभारतातील लढाईतील अनेक प्रसंग आठवले आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी दुःशासनाची छाती फोडून गटागटा रक्त पिणारा आणि ते रक्त द्रौपदीच्या केसांना लावणारा भीम हे पण बिभत्स भयानक रौद्र रौद्ररसाचंच उदाहरण आहे आता हे ऐका का हां आटपाट नगरात दुधाचे तळे तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे नगरातले लोक सारेच वेडे वेड्यांनी बांधलेत बर्फीचे वाडे ओळखा पाहू कुठला रस असं छान प्रसन्न पण माणसांच्या जगातलं नसलेलं कल्पनेतलं वर्णन म्हणजे अद्भुत रस या वर्णनाबद्दल आपल्याला उत्सुकता वाटते आपल्याला तिथे जात आलं तर असं वाटतं तो अद्भुत रस लहानपणीच्या अनेक कविता असावा सुंदर चॉकलेटचा बंगला किंवा हॅरी पॉटरची जादू नगरी ही पण सगळी अद्भुत रसाचीच उदाहरणं आता ही कविता आहे का हा श्रावण मासी मास्क मुखासी मरगळ दाटे चोही कडे क्षणात उघडे दुकान इथले क्षणात फिरून बंद दिसे तोंडावरती मास्क घालती अनंत त्याचे रंग पहा मुखावरील परिरंग उडाले असायतेचे रूप महा अग ही तर मूळ बालकवींची कविता आहे श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे ऐकायला किती छान आणि मनाला सुद्धा किती शांत वाटते म्हणूनच इथे शांत रस आहे पण आता आरोहीनं ज्या ओळी वाचल्या त्या या बालकवींच्या कवितेवर बेतलेल्या ओळी ज्यात विडंबन केलंय आजच्या परिस्थितीचं अगदी तंतोतंत वर्णन आहे त्यात पण कविता वाचल्यावर हसायला येतं म्हणजे हा हास्यरस झाला तुम्ही ल देशपांडे दार जोशी यांची विनोदी पुस्तकं वाचलीत का विनोद चेहऱ्यावर हास्य फुलवणारा तर मिराजदारांचा विनोद खळखळून हसायला आहे आता आपण सगळ्या रसांची उदाहरणं बघितली प्रत्येक रसांच्या उदाहरणांची यादी वाढवूया उद्या येताना हा आज कवितांची पुस्तकं चालूया प्रत्येक रसाची पाच पाच उदाहरणं शोधून आणूया आपण काय शिकलो एकच वर्णन वाचून वेगवेगळ्या व्यक्तींच्या मनात वेगवेगळ्या रसांची निर्मिती होऊ शकते एखाद्या विशिष्ट शब्दावरून त्या रसाची निर्मिती होतेच असं नाही उदाहरणार्थ भीती हा शब्द वर्णनात आहे तर त्या ठिकाणी भयानक रस असेलच असं नाही रण्णे अश्रू हे शब्द असतील तरी तिथे करुण रस असतोच असं नाही स्वाध्या आपण सुरुवातीला संताप राग या भावनेबद्दलचा मजकूर वाचला ऐकला आता त्याचप्रमाणे पुढील भावना व्यक्त होतील असा परिच्छेद तयार करा भीती लाज आनंद वैताग पुढील भावना व्यक्त करणारे शब्दप्रयोग वाक्प्रचार म्हणी यांची यादी करा राग आनंद भीती हास्य पुढील काव्य पंक्तींमधले रस ओळखा हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले मज जाहले तैसे देवा भुई भेगाळली भारी कुठे थोडा ना ओलावा गुरा ढोरांना हंबर ताहा नेन व्याकुळावा प्रार्थना दयाघना ना धो महानूर खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडविन राय वड्या शर आला तो धावनी आला काळ विवडला श्रावण बाळ हा आई गे दीर्घ फोडून हाक तो पडला जाऊन झोक श्रावण बाळ गह पाटील पाच या वाऱ्याच्या विमानी सहल करू या गगनाची चला मुलानू आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची